हॅलो. हां आई, कशी आहेस तू? मी बरी आहे. आई, तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. का जे काही मला पैशांची मदत केली ना, त्याच्यामुळे जरा तरी बरं चाललंय, नाही तर आमची अवस्था फारच वाईट आहे. का राव दे ना बा, आता हे सगळं बोलायची गरज आहे का? नाही नाही आई, गरज आहे. तू एवढी मदत केली आणि बोलायचं पण नाही. बघ, तू दिलेला एकूण एक पैसा मी परत करे ना आई. खाऊन बरं असं बोलत आहे तू? नाही नाही आई, मी बरोबरच बोलतोय. पण एक गोष्ट आहे का, मी एकूण एक पैसा परत करेन, पण तुझं प्रेम, तू जितकं काळजी घेतेस त्याची परतफेड मी कशी करणार आहे? बर, आई ही आईच असते. बर, तिला आपल्या लेकाकडनं अशी परतफेडीची अपेक्षा नसते काही. माझी फक्त एकच इच्छा आहे गुरु. कोणती? तुमच्या दोघांचा घटस्फोट नको व्हायला. आई, डिवोर्स व्हावा असं खरं तर मलाही नाहीच वाटत आहे ना. पण मी तुला खरं सांगतो, एकदा हे सगळं नोकरीचं सेटल झालं ना, की मी अथर्व आणि राधिकाची स्वतःहून जबाबदारी घेईन. खरंच तेव्हाच माझ्या जीवाला शांती मिळेल गुरु. आई, हे बघ सगळं नीट होईल. हा, तू पण काळजी घे. ओके बर, हा ठेवतो. हा, किती इमोशनल ड्रामा रे. हे खोटं आहे ना सगळं? हो, ऑफकोर्स शनाया. आता आईला आपल्या बाजून करून घ्यायचं असेल तर जरासं असं वागावंच लागेल ना. आता हे नोकरीचं एकदा सेटल व्हावं म्हणजे मिळवली. हो यार, जॉबचं काय आता? बघ, मला असा अंदाज आहे, राजवाडी आता काय करतील, आपली कंपनी एखाद्या मोठ्या कंपनीला विकतील, म्हणजे शेअर्स त्यांच्या नावे होतील. म्हणजे तसं झाल्यानंतर त्या नवीन कंपनीचा जो कोणी करता धरता असेल ना, त्याच्याच हातामध्ये आपलं भविष्य असणार आहे. तोच काय ते नोकरीचं सगळं बघू शकेल. चित्रा, निघतो का मी? हे काय म्हणजे? आज डबा नकोय. अग, विसरलीस का? आज मुलांना घेऊन वॉटर पार्क मध्ये जायचं नाही का? अग बाई, हो की विसरलेच होते मी. ऑफिस मधून लवकर घरी येणार आहे मी, डबा कशाला? अहो, मुलं पण किती खुश होतील ना. अहो, एक विचारू, राधिकाला पण विचारूया का? अग, बालीला कुठला वेळ असणार आहे? अहो, म्हणून तर मी विचारून तर बघते ना तिला. म्हणजे काय आहे, तिला बिचारीला हल्ली बऱ्याच त्रासातन जावं लागतंय, तेवढाच तिलाही चेंज. असे काय बघताय आता? मी बघून राहिलो, बाली विषयी खूपच प्रेम उफाळून चाललंय ग. म्हणजे मला तिच्याबद्दल काहीच वाटत नसेल का? वाटत असेल तर चांगलंच आहे ग, चांगलाच फरक पडला म्हणायचा तुझ्यात. पण मला एक सांग, बाली बिचारी कशी काय ग? आता उगाच वाकड्यात शिरू नका. अहो, म्हणजे मला एवढंच म्हणायचंय, आपलं कसं सगळं मार्गी लागलं ना, तसंच राधिकाचंही चांगलं होऊ दे एवढंच. बरोबर आहे तुझं, तथास तू. काय माहिती राधिकाचं चांगलं होईल का नाही. येस, कम इन. मॅम, नेक्स्ट वीक मध्ये या सगळ्या मीटिंग्स लाईंड अप आहेत, तुम्ही बघून घ्या एकदा. ओके, एक मिनिट हजिनी. हॅलो वहिनी, बोल. अगं, बिझी आहेस का कामात? नाही नाही, बोल बोल. अगं काही नाही, आम्ही सगळे मिळून वॉटर पार्कला जायचं ठरवतोय, तू येणार आहेस का? वॉटर पार्कला? हा, मुलांना घेऊन चाललोय का? नाही नको. अगं चल ना, तेवढाच तुला कामात बदल. हा नाही वहिनी, अगं ऑफिस मध्ये जरा काम आहे. तुम्ही या मस्त मजा करून. आणि अथर्व काय करतोय? अगं तो काय मजेत आहे, त्याला सांग की मी उद्या येईन भेटायला. हो सांगते. राधिका, तुझ्याकडे सगळं ठीक आहे ना? हो. नाही म्हणजे, आई कशा आहेत, त्यांची तब्येत बरी आहे ना? आई ठीक आहेत वहिनी, काही बिनसलं नाही आहे ना त्यांचं? तू असं का विचारून राहिली? अगं काही नाही,
मी आपला सहजच विचारलं. म्हणजे कोर्ट केस मुळे ते नाराज झाले होते ना, म्हणून विचारलं. तसं विशेष काही नाही, पण काय झालं बहिणी मला जरा नीट सांगतेस का? हो अग, म्हणजे विशेष काही नाही. मी तुला म्हटलं नव्हतं का काल मी आपल्या ज्वेलर कडे चालली आहे? हो. तर आई दिसल्या मला तिथे. नाही म्हणजे त्यांनी नाही मला पाहिलं, पण मीच बघितलं. आईंनी त्यांच्या बांगड्या आणि गळ्यातलं विकून पैसे घेतलेत सोनाराकडून. काय? हो बाई बघ, म्हणजे मी हे बघितलं म्हणून तुझ्या कानावर घातलं. उगाच काही गैरसमज करून घेऊ नको. मला यातलं काहीही माहिती नाहीये, पण म्हटलं तुला माहिती असेलच ना त्यांनी असं का केलं. हा हो बहिणी, मी करते नंतर फोन तुला. हो चालेल. आईंनी बांगड्या विकल्या पण मला काहीच कसं बोलले नाही. पण काऊन विकल्या असतील बांगड्या? आई हे घ्याच्या. आई तुमच्या बांगड्या कुठं? आणि गळ्यातली माळ? मॅम ऑल ओके ना? हो जेनी. जेनी एक काम कर, आनंद भाऊजींना या दोन फाईल्स दे, त्याच्यावरती सही केलेली आहे, बाकी ते बघतील. आणि त्यांना सांग की मला जरा अर्जंट काम आहे, बाहेर जायचंय. हा मी निघते आता. ओके. तू कसं काय आला अचानक एकदम नागपूरवर? मला आधी हे सांग की इथे काय चाललंय? परवा भाऊसाहेब नागपूरला आले आणि मला भेटलेही नाही. कामात असतील ना. त्यांनी फोन नाही केला का तुला? नाही. तू मला आधी सांग, गुरु आणि राधिकाचा डिवोर्स होतो काय? तुला कसं कळलं? मलाच काय, अख्ख्या नागपूरला समजलेलं आहे. कालच आपल्या वर्धेच्या नातेवाईकाचा फोन येऊन गेला. सगळे विचारतात काय भानगड काय आहे नक्की. काही भानगड वगैरे नाहीये बा. का तू घिस काही गैरसमज वगैरे करून घेऊ नको. तुला सांगते बरं, पाणी तर पी. बाल कराधिका, सगळ्या नातेवाईकाईनं कळलं आपल्या घरात आता का चाललंय ते. याला कसं समजावू आता? आपलं काही स्टेटस असेल तर टाकशील ना? नाही काय नाही, खा तू. सगळीकडनं सेल लागलेत रे. मला इतकं हेल्पलेस वाटतं, मी काहीच नाही करू शकत आहे. आणि माझे सगळे फ्रेंड्स रिकाउट करतात. इतकंच काय ते प्रियंका पण शॉपिंग करून आली होती माहितीये. मी इशी कुठे फिरतीये काय माहिती यार. पण तिचं बरं यार, तिला ऍटलीस्ट तिच्या मम्माची बॅकिंग तरी आहे. पण मला असंही वाटतंय ना की तिचं लग्न होईल, मीच राहणार आहे अशी भावते. शनाया जरा गप्प बसशील का? आल्यापासून तूच बोलतेस फक्त. मला जरा विचार करू दे ना. कसं असतं कधी कधी माणूस एखादी गोष्ट मी काहीतरी महत्वाचं बोलतो, तू प्रॅक्टिकली काही गोष्ट जाऊ दे यार. माझा ना कॉन्फिडन्सच गेला. आयुष्यामध्ये काही बरं होईल असं मला वाटतच नाही यार. हे डोंट फील सो लो. आपण मावशीशी बोलूया का? नाही नको.
का नको? दुसरा ऑप्शन आहे का आपल्याकडे? चल ना केड्याशी बोलूया, त्याच्याकडे असतात छान आयडियाज कधी कधी. आणि तुला माहितीये का, तो आता फीस पण नाही घेते, तो जेन्युइनली आपली हेल्प करतो. हो त्याने मागितले तरी त्याची फीस द्यायला आपल्याकडे पैसे कुठे आहेत? नाही पण बोलव त्याला, कधी कधी प्रेडिक्शन बरे असतात त्याचे. आणि आता काय आपल्याकडे ऑप्शनही नाहीये काही. बोलो. हात पुढे करा. काऊन गा करा तर. आई दागिने विकलेत ना, काय झालं आई सांग ना, असे एकदम काऊन विकले दागिने? मला पैसे हवे होते का? काही अडचण आहे का आई? होती अडचण आई, मला सांगायचं ना. मी दिले नसते का पैसे? माल तुझे पैसे नको होते राधिका. काऊ नाही, मला तुला यातलं काहीच सांगायचं नव्हतं. काऊ आई, तुम्हाला अशी कुठली गरज पडली का तुम्ही मला सांगू शकत नाहीये? राधिका आता तू माझी उलट तपासणी घेणार आहेस का? नाही आई, तसं नाही, मी फक्त विचारून राहिले. तुम्ही यांना दिलेत का पैसे? तुम्हाला अथर्वची शपथ आहे. अथर्वची शपथ काहून घालत आहे ग? हो दिले मी पैसे गुरुला. आई माझ्या मुलाला पैसे दिले मी. मुलगा माया दागिने माय हे विकायचे, त्या पैसे मी माझ्या मुलाला द्यायचे, हे सगळं आता तुला विचारून करायला पाहिजे का? हा निर्णय माझा मीच घ्यायला पाहिजे का? नाही तुला नाही ना ठरवायचं हे सगळं काही. नाही हे दागिने तुमचे, याच काय करायचं हे तुम्हीच ठरवायचंय. मी काय तुम्हाला जाब नाही विचारून राहिले. पण आई एकच सांगते, हे आपल्याला फसवून राहिले, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. हे तुमच्या प्रेमाचा मायेचा विश्वासघात करून राहिले, फायदा घेऊन राहिले त्याचा. घेऊ दे ना फायदा राधिका, तो माझा लेक आहे ना, त्या हक्क आहे ना माझ्यावर. कुठला हक्क सांगा ना, कुठला हक्क? हे तुमचा बाबांचा पदोपदी अपमान करतायत, तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, आता कुठला हक्क आहे यांचा? राधिका मुलगा कसा जगते, कुठल्या अवस्थेमध्ये आहे, काय खाते, कसा राहते, हाल मला नाही पावत आहे. जगातल्या कुठल्याच आईला असे आपल्या लेकाचे हाल नाही ग पावणार. तू याच्यामध्ये पडू नको बरं राधिका, राहू दे. आणि एक एक आहे बाई, या इथलं काही पण तू या आईनं सांगू नको बरं. तू जरी आईनं काही सांगितलंस आणि याईच्या तरी मात काही वाद झाला, तर मी तुझ्या सोबत अबोला तरीन बर. आई आई यांना पाठीशी घालून तुम्ही आणखी एक चूक करून राहिला. नका असं करू, अहो तुमच्या स्वभावाचा हे फायदा घेऊन राहिले. ठीक आहे, मी यांना ऐकवल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. राधिका वहिनी कुठे गेलेत? एक्झॅक्टली नाही माहिती, बट आय थिंक काहीतरी पर्सनल काम होत. काय झालं सर?
माझ्या असं कानावर आलं की आपली जुनी कंपनी LF विकण्याचा विचार करतायत राजवाडे सर. व्हॉट? हो तसं मी पण ऐकलंय काही सर. तसं झालं तर मग गुरुनाथच्या भवितव्याचं काही खरं नाही. नसू द्या ना सर, वाय शुड वी इव्हन केअर अबाउट इट? नाही म्हणजे तो त्याला काही पडली आहे का? तो असतो ना स्वतःचा माझातच. तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे यार. समजा उद्या LF च्या नवीन मालकाने गुरुनाथला काढून टाकलं, रस्त्यावर येईल तो. सर येऊ द्या, ते गरजेचं आहे. येऊ द्या त्याला रस्त्यात, कळेल त्याला. नाही पैशामुळे खूप माज आला होता त्याला. आणि आपण म्हणतो ना की लक्ष्मी खूप चंचल असते, ती एकाच ठिकाणी टिकत नाही. ज्या पैशामुळे माज झाला ना तोच पैसा त्याचा माज उतरवणार, बघा तुम्ही. अगदी खरं बोलतोयस तू आनंद. पैसा मिळवण्यासाठी बहुतांशी लोक नको त्या मार्गाला जातात. माणसाला माणुसकी विसरायला लावते ही पैशाची धुंदी. व्हेरी ट्रू सर. बट सर व्हॉट एव्हर इट इज, माणसाचं जसं कर्म असतो ना तसाच रिझल्ट येतो सर. येस, आता बघा याचं रिझल्ट काय येणार आहे त्याचं कर्म बोल. अरे हावरट हळू खा ना. खूप दिवसांनी खातोय ना. आईकडूनही पैसे घेऊन झाले, आता काहीतरी कायमस्वरूपी मार्ग मिळाला पाहिजे. ते LF मधून बाहेर पडेपर्यंत तरी काहीतरी तग धरायला पाहिजे ना यार. मला कळतच नाही काय करावं. यारी शांत हो, आपण त्यासाठीच केड्याला बोलवलंय ना. केड्या मी काय सांगणार यार, हा एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे. अरे तू किती हुशार आहेस यार, तू स्वतः सॉलिड प्लॅन काढू शकतो माझ्यापेक्षा. बोल बोल. मला काय प्लॅन सुचणार आहेत, सगळं तर करून झालंय. आईला सुद्धा पैसे मागून झाले. आता सगळेच माझ्या विरोधात आहेत. कुणीतरी एक असा पाहिजे ना जो माझ्या बाजूने असला पाहिजे, त्याला माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असला पाहिजे. महाडिक सर, महाडिक सर जर आपल्या बाजूने आले ना तर गोष्टी फार सोप्या होतील. बक्षण आहे. That is why I'm so proud of him. That is why I love him. Oh God, मला माहिती होतं ना काहीतरी सुचणार आहे. छान. तुला कोटचा सीन सांगितला का? तुला माहिती काय झालं, याने इतकी कमाल आणि जेन्युइन ऍक्टिंग केली माहिती, इमोशनल वागायची आणि इतका रडला. यू शुड हॅव सीन राधिका स्पीच. आय टोटली राधिका. हा तेच राधिका, तू चेहरा बघायला पाहिजे. राधिकाचा फोन आहे. का फोन करते काय माहिती. हा तर मी म्हणत होतो राजवाडे आणि महाडिक यांच्यापैकी महाडिक सर जर आपल्या बाजूने आले ना तर ही काय सारखा फोन करते मला. अरे उचल ना मा. चल चल, मी नाही बोलणार तिच्याशी. परत ऐकवत बसेल काहीतरी, मला नाही ऐकायचं. हा हा तू तू बोल, तू काय बोलत होतास. हा तर मी म्हणत होतो महाडिक सरांचा आधीपासूनच मला सपोर्ट होता बरोबर, त्यामुळे त्यांना जर मी माझ्या बाजूने वळवलं ना तर राजवाडे सरांचा विरोध मावळायला ते नक्कीच मला. हा काय कुठे आहात तुम्ही, तुला काय करायचंय, कुठे आहात ते सांगा, मला तुम्हाला भेटायचं. आय हिनल रेस्टॉरंटला, काय प्रॉब्लेम आहे तुला. ठीक आहे तिथेच थांबा, मी येते. कशाला? काम आहे महत्वाचं, थांबा तिथेच. हॅलो काय म्हणाली राधिका, इथे येते. मी काय म्हणतो म्हणजे तुझं महाडिक बरोबर काम होईल की नाही हे सुद्धा जाणून घ्यायला हवं ना. मावशी सांगू शकेल, मी मावशीला घेऊन येतो. हा ए पार्सल देणार आहे.